सध्या गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपतर्फे होते आहे, काय मुख्य मुद्दे आहेत, काय सांगाल त्यावर? महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना या राज्यामध्ये घडली आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका अधिकाऱ्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यावर डायरेक्ट अटॅक केला आहे आणि त्यांनी अटॅक तर केलाच केला, परंतु त्यांनी आठ पानी निवेदन सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना दिला आहे। या अगोदर त्यांनी हे सांगितलं आहे का, मी मुख्यमंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, शरद पवार साहेब असतील, यांनाही सुद्धा याची माहिती दिली होती। पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीच्या अनुसार अगर कारवाई झाली असती तर बहुतेक ही घटना घडली नसती, परंतु याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि म्हणून यांचे हौसले बुलंद झाले। सचिन वाजे आणि गृहमंत्र्यांनी मिळून लगभग 100 कोटी रुपये महिना, आणि त्यांनी हे देताना हेही सांगितलं आहे का, मुंबईमध्ये 1750 बिअर बार आणि वाईन शॉप त्या ठिकाणी आहे आणि कशा पद्धतीची वसुली त्या माध्यमातून करावी हेही त्या पत्रामध्ये नमूद आहे। याने याचा मतलब आहे का, उद्धव ठाकरेची सरकार हे पूर्ण यांची दाढच पूर्ण काढी आहे आणि गृहमंत्रालय म्हणा मुख्यमंत्रालय म्हणा नैतिकता आहे किंवा नाही आहे हेच आतापर्यंत कळत नाही आहे। त्यांनी तर या विषयावर तातडीने आपल्या पदावरून स्वतःहून हटण्याची आवश्यकता होती, परंतु हे गोलमोल उत्तर देण्याचे काम राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते हे जो करत आहे हे राज्याच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या दृष्टिकोनातून सुद्धा योग्य नाही आहे आणि म्हणून अनिल देशमुख यांनी आपली लाज अगर वाचवायची असेल तर त्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। याच्या अगोदर भी तुम्ही पाहिलं असेल DG म्हणून जयस्वाल साहेब होते, जयस्वाल साहेबांनी भी यांची तक्रार मुख्यमंत्री महोदयाकडे ऑफिशियली थ्रू हे तक्रार दाखल केली होती का गृहमंत्र्याच्या या बदल्याच्या रॅकेटमध्ये कोण आहे अशा प्रकारचा हस्तक्षेप या ठिकाणी होत आहे, त्याच्यावर भी मुख्यमंत्री महोदयांनी ऍक्शन घेतलं नाही आहे। याचा अर्थ असा आहे का, मुख्यमंत्री भी या प्रकरणामध्ये इन्वॉल्व आहे, गृहमंत्री 100% इन्वॉल्व आहे, गृहमंत्री म्हणा की मुख्यमंत्री म्हणा याच्या पूर्णपणे इन्वॉल्व आहे आणि सचिन वाजे हा मोरा त्या ठिकाणी बनला आहे, लेकिन मुख्य कारण कोणी असेल तर उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख आहे आणि म्हणून त्यांनी या पदावर राहण्याची नैतिकता त्यांनी खोवून टाकली आहे आणि म्हणून त्यांनी अगर महाराष्ट्राची लाज वाचवायची असेल तर या दोघांनी तातडीने राजीनामा देण्याची आवश्यकता आहे।